गोवा राज्याबरोबरच दोडामार्ग तालुक्यातील कोल्हापूरशी जोडणारा तिलारी घाट जोरदार पावसाने कोसळला आहे. सुदैवाने यावेळी वाहतुकीची वर्दळ नसल्यानं कोणतेही अपघात झालेला नाही. मात्र निम्मा रस्ता खचल्यानं हा घाट वाहतुकीसाठी अनिश्चित काळाकरिता बंद करण्यात आला आहे. दोडामार्ग आणि पर्यायाने गोवा राज्याला घाट माथ्याशी अर्थात कोल्हापूर जिल्ह्याशी जोडण्यात तिलारी घाट महत्त्वाचा आहे. अत्यंत नागमोडी वळणे आणि अतितीव्र उतारामुळे वाहतुकीसाठी अवजड घाट अशी ओळख या घाटाची आहे. रामघाट या नावाने या घाटाला ओळखलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली मोरले केर या भागात रानटी हत्तीचा दिवसाढवळ्या वावर सुरू आहे. या हत्ती मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान करत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थ करत आहेत. या हत्तीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन गावात वावरावं लागत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.